राज्य सरकार ने स्वतःच्या बजेट मध्ये महिलांना 50% सूट जी आहे ती तिकिटांमध्ये एसटी महामंडळाच्या देण्याचा निर्णय केला। या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली। मात्र आता अशाच प्रकारचा जो निर्णय आहे तो चंद्रपूरच्या खाजगी बस वाहतूक संघटना जी आहे त्यांनी घेतलेला आहे। चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे की त्यांच्या बसमध्ये ज्या महिला बसतील त्यांना देखील फक्त 50% तिकीट आकारण्यात येईल आणि आजपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत असोसिएशनचे पदाधिकारी आहेत चंदन पॉल। चंदन भैया, का बर हा निर्णय घेण्यात आलेला आहे तुमच्याकडून असा 50% सूट देण्याचा? क्योंकि हमारे घर ट्रैवल्स में लेडीज़ों की प्रमाण कम हो गई थी, इसलिए कल 21 तारीख को हमने ट्रैवल्स एसोसिएशन के पदाधिकारियों सभी ने मिल के एक मीटिंग भरा है। मीटिंग में यह निर्णय लिया गया है, जैसे राज्य शासन ने महिलाओं को छूट दिया है वैसी हम हमारे ट्रैवल्स में भी महिलाओं को 50% की छूट देना चाहते हैं। इसलिए आज उसकी अंमलबजावणी गुढ़ी पावड़ा के शुभ मुहूर्त पर आज हमने शुरुआत की है। तर कुठेतरी राज्य सरकारने जो निर्णय घेतला त्याचा फटका या लोकांना बसला होता आणि त्यामुळे हे लोक कुठेतरी निर्णय घेण्यास बाध्य ठरले असं दिसत आहे। आपल्यासोबत काही प्रवासी महिला देखील आहेत, तई हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाबद्दल तुम्ही काय सांगाल? 50% सूट मिळत आहे तुम्हाला? 50% सूट मिळाली ही छान झालं आहे, कारण जे आर्थिक भार महागाईच्या याच्यामध्ये म्हणजे महिलांना त्रास होत होता बजेटमध्ये, तर 50% त्यांचा तो थोडासा कमी होईल। ताई तुमचं काय रिएक्शन आहे, तुम्ही काय सांगाल अशा प्रकारचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे 50% सूट आहे, काय सांगाल? चांगला निर्णय आहे सर, महिलांसाठी आणि सर्वांसाठी चांगला निर्णय आहे, बिझनेस वुमनसाठी पण चांगला निर्णय आहे। आम्ही रिलायन्समध्ये काम करते, आमच्यासाठी तर खूपच चांगलं झालं आहे। ठीक आहे सर, थँक्यू। तर कुठेतरी सरकारने जो निर्णय घेतला त्याच्यामुळे त्याचा फटका या प्रायव्हेट बसवाल्यांना बसला आणि त्यामुळे ते निर्णय घेण्यास बाध्य जरी ठरले तरी याचा फायदा जो आहे तो नक्कीच महिला वर्ग जो बसमधून प्रवास करतो विविध कारणांसाठी त्यांना होणार आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।